राम राम मंडळी जय खानदेश म्हणा आला वाजना व्हिडिओ संपूर्ण शेतकरी भाऊ साठे दादा त्याच्या उपर कामेदांना ना दिन चालू आहे जो तो जन त्यांना कामेदांना बिझी दादा कोणी वकरी राहा कोणी निंदी राहणं कोणी खत फेकी राहणं आणि कांबळ्या बी बऱ्यापैकी आता मोठा लहू झालेत हा कोणी एस फोर म्हणत होय कोणी कपाशी म्हणत होय आमना मेळ तालुकामा कांबळ्या म्हणतात दादा तर सांगा तात्पर्य एकच आहे वकरताना आपला वक्कर आपला वारमाच फिरावा दादा कसं आहे आपल्यामुळे शेजारीन जाळले चारणा तकलीफ व्हायला नको कारण की कसं आहे त्यांनी बी एवढा असं जाणलं एवढं मोठं झाड करेल आणि दोनना तीनना टोपला भर पैसा उचलीस आणि जमीन मा टाकेला दादा त्यांना बी जीवजास बिचारा आणि कसं राहत शेजार धर्मराज रात्री एकमेक मग उठणं बटणं पडस दात्या नको पाहिजे आपण जर सरासरी एक बिघा ना जरी हिशोब लावा तर एक बिघा मग 15 वगैरे पडतस झाडे होय ना तुम्ही आला 2730 आणि जर आपण हिसाब धरा एक बिघा मग जर 4 क्विंटल माल पिक ना जर आपण 8 ना जरी भाव धरा 8 चौक 32,000 होय ना 32,000 भागिले जर 8730 करा तर एक जाणं प्रॉफिट होईल तुम्हाला आला 11 रुपये 74 पैसा त्याला मग खर्च वजा जर करा निन्नी टुटणी पावडर एचनी पासून सर्व खर्च 100 रुपये पडत एक जाडली रायना त्याला एक जाड मागे 100 रुपये प्रॉफिट तो काय प्रॉफिट आहे का तो काय बँकामा टाकस का अजिबात नाही त्यांनी जो दोनना तीनना भावना पैसा उचललास सर्व व्याज माझ्यास काय करी शेतकरी नाही तो मजूर चांगला म्हणायचास म्हणतं पण कसं आहे या भावरे बिवाड पळापेक्षा चालू आहे कोणतं झालं कसं निघे कोणतं झालं कसं निघे काही जे अशा जगत शेतकरी त्यांमुळे काळजी लिहा दादा जय गांधी.